साताऱ्यात शरद पवारांनी प्रचारात पावसाची तमा न बाळगता श्रीनिवास पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करा असं आवाहन केलं. वयाच्या 79व्या वर्षीही पावसाला न जुमानता त्यांनी केलेल्या या भाषणामुळे साऱ्या राज्यात त्यांच्याबाबत एक सहानुभूतीची लाट पसरली. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. याचमुळे राष्ट्रवादीनं या निवडणुकीत कमबॅक केलं आणि मग सुरू झाला आकड्यांचा खेळ. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसलेली असतानाच ऐन दिवाळीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी आपणच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होणार असं विधान केलं. यामुळे 30 वर्षांपासूनचा मित्र असलेल्या सेनेच्या भावना दुखावल्या. यामुळे आता मैत्री तुटली तरी चालेल, मात्र मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच विराजमान होणार असा चंगच सेनेनं बांधला. सेना खोटं बोलत असल्याच्या फडणवीस यांच्या विधानानं उद्धव ठाकरे तर चांगलेच दुखावले गेले. दुखावलेल्या सेनेनं आघाडीशी हातमिळवणी केली खरी, मात्र तिघांमध्ये बैठका चर्चा आणि वाटाघाटींचा काही अंत होईना. बैठकांवर बैठका होतच राहिल्या. सेनेच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही जाहीर होईना. यातूनच मग अजित पवारांच्या अस्वस्थ मनात बंडानं उचल खाल्ली. हे तिघ आता एकत्र सत्ता स्थापन करणार असं वाटत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आपल्या महत्वाकांक्षांना आवर घालणं कठीण होऊन बसलं आणि दोन टोकाच्या या दोघांनी हातमिळवणी करत शपथविधीही घाईघाईत उरकून टाकला. ज्या पद्धतीनं हा शपथविधी सोहळा उरकला गेला ते पाहून सारा देशच आश्चर्यचकित झाला. ज्या पद्धतीनं भाजपने सत्ता स्थापन केली ते पाहून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करायचीच असा इरादा केला. या पक्षांनी न्यायालयात धाव घेतली आणि आम्ही 162 असं शक्तीप्रदर्शन केलं. याच शक्तीप्रदर्शनात शरद पवारांनीही महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार असा विश्वास व्यक्त केला. कुठलंही गुप्त पद्धतीनं मतदान न घेता एकाच दिवसात लाईव्ह फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. या निर्णायक आदेशामुळे अजित पवार यांच्या समोर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्यायच उरला नाही, कारण त्यांच्या बंडाला पुरेशा आमदारांची साथ मिळाली नाही. अजित पवारांपाठोपाठच देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा रस्ता मोकळा झाला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.